नमस्कार, सीतांजली किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक रोजची थाळी असते ती जेवणाची ताट बनवणार आहे मी, म्हणजे साधं संप वरण भात भाजी चपाती आणि मस्त कुरकुरीत बटाटा भजी। तर चला रेसिपी पाहूया। आता आपण साहित्य पाहूया। तर इथे डाळ घेतलेली आहे वरणासाठी एक वाटी, आणि टॅमॅटो घेतलेले आहेत आपण दोन बारीक चिरून, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे तो डाळीमध्ये आपण अर्धा वापरणार आहोत आणि अर्धा आपण भाजीत वापरणार आहोत, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि वांगे घेतलेत कापून, त्याचबरोबर बटाटे पण घेतलेत, अशा प्रकारे लांब आकारात कापलेत। आपण आपल्या आवडीनुसार कापून घ्यायचे आहे आपल्याला कसे पाहिजे तसे। चला आता मी पहिले इथे कुकरमध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये मी अर्धे टॅमॅटो याच्यात टाकणार आहे, पाव चमचा हळद टाकायची आपल्याला। आता आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, शिजेपुरता टाकायचं आपल्याला। आता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या अशा हाताने तोडून टाकायच्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि डाळ शिजेल 3-4 शिट्या आपल्याला घ्यायच्या आहे। चला आता कुकर आता गॅसवर ठेवलेला आहे। आता आपण एका बाजूला भाजी करून घ्यायची आहे दुसऱ्या गॅसवर। तर मी तेल ठेवलेलं आहे आणि आता तेल असं गरम झाले। आता आपण यामध्ये मोहरी टाकायची आहे फोडणीला, मोहरी चांगली फुटू द्यायची आहे। आता त्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे, कांदा आपण छान असा परतवायचा आहे, कांदा मऊ होईपर्यंत परतवायचा। तर बघा कांदा असा छान झाला आहे परतून। आता यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा, म्हणजे हिरव्या मिरच्या आहेत आणि लसूण आहे वाटून घेतलेला, तो सुद्धा आपल्याला छान परतवायचा आहे त्याचा कच्चा पण जाईपर्यंत। आता यामध्ये आपण वांगे आणि बटाटे ठेवले आहेत जे पाण्यामध्ये, हे टाकून घ्यायचे। आता छान मिक्स करायचं आहे। थोड्या थोड्या वेळाने आपल्याला असं मिक्स करायचं आहे, त्यामध्ये तेलामध्ये चांगले आपले वांगे आणि बटाटे चांगले परतून व्हायला पाहिजेत, त्यामुळे भाजी ना खूप छान लागते खायला। नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा। आता जो टॅमॅटो आहे तो अर्धा मी यामध्ये टाकून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ, परत इथं आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिटं झालेलं आहे आणि झाकण बघा काढून बघितले, बघा तेलात खूप छान असं मिक्स झाले आहे, छान परतवून झाले टॅमॅटो आणि हे सर्व मिक्स पण झाले। आता आपण यामध्ये मसाले टाकायचे आहेत। 1 चमचा मी लाल तिखट घेतले, लाल मसाला, हळद टाकायची आहे, धनाजिरा पावडर, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी आहे आणि गरम मसाला पण टाकलेला आहे। आता सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे।
आता आपल्याला शिजायला पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं आहे. आपल्याला भाजी ही सुक्कीच बनवायची आहे. आता इथे मी झाकण ठेवलं आहे. आपल्याला एक वाफ काढायची आहे. छान अशी भाजी झालेली आहे. कारण आपण पहिले तेलामध्ये छान अशी बटाटे आणि वांगे चांगले शिजवून घेतले होते, त्यामुळे पटकन भाजी आपली झाली आहे. तर तुम्ही पण बनवा अशी. चला तर आता आपण इकडे लगेच चपात्याची तयारी करूया. तर त्याआधी आपण डाळीला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी टोप ठेवलेलं आहे. आपलं तेल छान गरम झाले तर इथे मोहरी टाकले फोडणीसाठी आणि जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे. आता लसूण पण छान असा परतून झाला आहे. तर आता आपण कढीपत्ता टाकायचा आहे. मस्त अशी कडक फोडणी द्यायची. इतकं मस्त वरण लागते ना, त्याच्या वासानेच आपल्याला खाऊसं वाटतं. आता मी थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर वरण बघा असं खूप घट्ट आहे. हे पहा. तर आता मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. आता वरणाला आपण चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर खायला आणखीन टेस्टी लागतं. जोपर्यंत आपलं वरण उकळतं आहे तोपर्यंत आपण चपातीची तयारी करूया. तर इकडे बघा खूप छान असं वरण उकळलं गेलं आहे आणि तुम्ही कलरही पाहू शकता खूप छान आलेला आहे. तर आपल्याला इतकंच पाहिजे कारण थंड झालं ना तर आणखीन घट्ट होईल. चला तर आता चपात्या करूया. चपात्याचं पीठ हे पहिलेच मी मळून घेतलेलं आहे. तुम्हाला माहितीच असेल थोडंसं मीठ टाकून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता ह्याचे चार गोळे केलेत. आता इथं आम्ही कढीची चपाती करतो तर तशीच करत आहे मी नेहमीप्रमाणे. अशी लाटून घ्यायची आहे. तर चपाती छान अशी लाटून झालेली आहे. तर इथे ना मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप झाला आहे माझा, कुठंच झालेलं नाही आहे तव्यात टाकताना. तर बघा अशा पद्धतीने चपाती भाजून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल पण लावायचं आहे आपल्याला. मस्त अशी चपाती आपली बघा झालेली आहे. अशी चांगली भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी. तर बघू शकता छान अशी चपाती झालेली आहे. आता दुसरी पण मी अशीच भाजून घेणार आहे. तर पाहू शकता मस्त अशा चपात्या फुगल्यात. चला आता ही पण चपाती आपली झाली. चला आता बटाट्याची भाजीची आपण तयारी करूया. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे बघा हे वाटी भरून. त्याच्यातून थोडंसं उरवून ठेवणार आहे मी, जर नंतर आपल्याला गरज पडली तर काम लागेल. ह्याच्यातनं पण थोडंसं उरवून ठेवलं आहे मी तांदळाचं पीठ आहे. आता यामध्ये आपण मस्त असा ओवा टाकायचा आहे.
थोड़ा हातावरती तोडून टाकायचा आणि नंतर कोथिंबीर टाकले त्याच्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकायचे आहेत लाल मिरची पावडर टाकलेला आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा ठेसा पण टाकू शकता हळद टाकलेली आहे आणि मीठ चवीनुसार घ्यायचं सर्व पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करायचं पीठ पहिले एकदाच पाणी नाही टाकायचं कारण यामध्ये आपल्याला गोठळ्या नको व्हायला म्हणून तर अशा पद्धतीने बघा पीठ हे मी मिक्स करून घेतलेलं आहे छान मस्त पीठ मिक्स झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा नाही आहे कारण बटाट्याच्या भजीमध्ये जर खायचा सोडा टाकला तर त्यामध्ये भरपूर असं तेल पिलं जातं त्यामुळे सोडा नाही टाकायचा आपल्याला आता आपण कढई ठेवले तेल असं छान गरम व्हायला पाहिजे इथे मी बघा हे पीठ घेतले त्यामध्ये बटाट्याचे काप आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला भज्या सोडायच्या आहेत एक एक बटाट्याचं काप भिजवून पिठामध्ये भिजवून आणि मग आतमध्ये तेलात सोडायचं किंवा टाकायचं तशा भज्या आपण सोडून घ्यायच्या आहेत तेलामध्ये छान अशा कुरकुरीत करायच्या तांदळाचं पीठ टाकल्यामुळे कुरकुरीत होतात आणि तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी इथे रवासुद्धा टाकू शकता तर बघा मस्त अशा भज्या झालेल्या आहेत आता हे सर्व मी भज्या बनवून घेते तेल असं आपल्याला छान नितळून घ्यायचं आहे तर बघा पाहू शकता बटाट्याच्या भज्या मस्त झाल्या आहेत अगदी कुरकुरीत आणि मस्त आतनं झालेल्या आहेत तर चला आता आपण ताट करूया तर इथे बघा मी वरण भात आणि भाजी चपाती वाढून घेतलेलं आहे आता इथे आपण भज्या ठेवल्या आहेत आणि मस्त असा आपला हा जेवणाचा ताट तयार आहे तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूची जी बेल आहे तिला पण प्रेस करा त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले येईल तर चला तर व्हिडिओ पूर्ण